शेतशिवारातील पिकांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी शेतालगत असलेल्या नदीतील पाण्यात लावलेल्या कृषी वीज पंपाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली। ही घटना लाखांदूर तालुक्यातील आथली शेतशिवारातील चुलबंद नदी येथे उघडकीस आली आहे। या घटनेत स्थानिक आथली येथील झिंगर तुळशीराम नागोसे व 55 वर्ष नामक शेतकऱ्याच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। पोलीस सूत्रानुसार घटनेतील पीडित शेतकऱ्याची स्थानिक आथली शेतशिवारात एक एकर मालकी शेत जमीन आहे। या शेतीला लागूनच चुलबंद नदी असल्याने शेतकऱ्याने शेतातील पिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी नदीतील पाण्यात मागील काही वर्षांपूर्वी कृषी वीज पंप लावले होते। तथापि नदीतील पाण्यात लावलेल्या कृषी वीज पंपांतर्गत नियमितरित्या पिकांना सिंचन केले जात होते। घटनेच्या दिवशी पीडित शेतकरी दुपारच्या सुमारास मालकी शेतात गेला असता नदीत लावलेले कृषी वीज पंप आढळून आले नाही। यावेळी पीडित शेतकऱ्याने कृषी वीज पंपाची परिसरात पाहणी केली, मात्र आढळून न आल्याने जवळपास 7000 रुपये किमतीचे कृषी वीज पंप चोरी झाल्याची लाखांदूर पोलिसात तक्रार दिली। तक्रारीवरून स्थानिक लाखांदूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे।